नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि भारतीज रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आणि श्रावण महिना सुरू झालेला आहे, उपवास चालू झालेले आहेत, तर अशीच एक उपवासाला खाण्यासाठी मी एक तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। खूप झटपट आणि पटकन अशी होणारी रेसिपी आहे साबुदाण्याची खीर। चला आपण रेसिपीची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, अर्धा लिटर मी फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे, ते आता मी गरम करत ठेवलंय गॅसवर। त्याचप्रमाणे मी एक वाटी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलाय, तुम्ही बघू शकता मी साबुदाणा ज्याप्रमाणे आपण खिचडीसाठी भिजवतो तसाच भिजवून ठेवलेला आहे। 2 ते 3 तास मी त्याला पाणी काढून असा भिजत ठेवला होता, म्हणजे फुगत ठेवला होता। त्यानंतर मी एक वाटीपेक्षा थोडं कमी, बघा तुम्ही बघू शकता, साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखर जास्त सुद्धा वापरू शकता। अर्ध वाटी मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि 1 चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे। क्रीम मिल्क दूध घेतलेलं होतं ते आता मस्तपैकी उकळलंय, बऱ्यापैकी उकळलंय। आता मी काय करणार आहे, हा जो आपण इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो साबुदाणा मी त्या दुधामध्ये असं थोडा थोडा टाकणार आहे। आणि ते आपण असं ढवळत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मी बारीकच केलेली आहे। हा साबुदाण्याचा दाणा आपल्याला ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्या दुधामध्ये टाकून घेतले आहेत, तर त्या साबुदाण्याचा प्रत्येक दाणा आपल्याला असा पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असा दिसेपर्यंत आपल्याला ते असं ढवळत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण जे साबुदाणे भिजवून घेतले होते त्या दुधात आता मी शिजण्यासाठी ठेवले होते आणि आता त्या दुधाला छान उकळी पण आली आहे। आणि मी हे ढवळत असतानाच तुम्ही हे बघू शकता, हे साबुदाणे आपले आता एकदम असे ट्रान्सपरंट रंगावर मस्त शिजत आले आहे। तर आत्ता आपण काय करूया, ही जी आपण साखर घेतली होती एक वाटी, त्यातली मी आमच्या गोडीप्रमाणे म्हणजे जसं गोड हवं त्याप्रमाणे अशी टाकते त्यात। त्याचप्रमाणे मी इथे वेलची पूड घेतली होती 1 चमचा, ती पण मी त्यात अशी टाकते। आणि इथे मी अर्धा वाटी ड्रायफ्रूट घेतले होते, ते ड्रायफ्रूट सुद्धा मी असं त्यात असा टाकून घेते। आणि पुन्हा सगळं मी हे मिश्रण एकजीव करते आणि 1-5 मिनटं मी असं बारीक गॅसवर, गॅसची फ्लेम मी एकदम बारीक ठेवलेली आहे। मस्त हे साखर पण आपली विरघळेल तोपर्यंत आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपले छान मस्त फुगून वरती येतील। आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही त्यात केसर 2-4 काड्या टाकला तरी चालेल, माझ्याकडे केसर आहे तर मी आता 2 ते 3-4 काड्या त्यात केसर टाकून घेते। आपली खीर आता ही मस्तपैकी एकदम तयार झालेली आहे आणि आपण त्यात जे ड्रायफ्रूट घातले होते ते ड्रायफ्रूट सुद्धा छान फुलले आहेत। साबुदाणा पण आपला एकदम पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असा छानपैकी शिजला आहे आणि आता ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपली ही साबुदाण्याची खीर आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।